अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। युवराज पठारे यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे। पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी खासदार सुजयदादा विखे यांचे समर्थक व शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांनी अर्ज दाखल केला। मात्र उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असताना युवराज पठारे यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला। नगरसेवक युवराज पठारे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना मोठं उधाण आलं होतं। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडल्या। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटामध्ये 12 नगरसेवक सामील झाले। यामुळे बहुमताचा आकडा होत नसल्यामुळे नगरसेवक युवराज पठारे यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। नगरसेवक युवराज पठारे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे नितीन अडसूड यांची पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। शिवसेनेचे आहेत, जरी सुजयदादा विखे असतील किंवा विखे कुटुंबाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असलो, परंतु या इलेक्शनमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे आम्हाला अर्ज दाखल करायलाही लावला नव्हता आणि काढायलाही लावला नाही, त्यामुळे त्यांनी या कुठल्याही या राजकीय इलेक्शनमध्ये हस्तक्षेप केलेला होता। आम्ही तसे नातेवाईक आहेत जवळचे, आणि असं असतं म्हणतात ना राजकारणात, कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा मित्र नसतो। भविष्यातली काय वाटचाल असेल? भविष्यात काय नाही, आम्ही आमचे सगळे नगरसेवक बरोबर घेऊन आणि सत्तेतले सगळे नगरसेवक असतील, नगराध्यक्ष जे आता होणार आहे किंवा उपनगराध्यक्ष जे कोणी होईल त्यांच्याबरोबर गावातील चांगल्या कामासाठी नक्की बरोबर राहून काम करण्याचा प्रयत्न करतो। नगराध्यक्षांना काय आजच्या काळात जे वर्ष 6 वर्ष विजूभाऊच्या काळात काही अडचणी आल्या, बऱ्यापैकी काम झालं नाही, या पुढच्या काळात वर्ष 6 वर्ष तुम्हाला आहे एक वेगळं काहीतरी तुम्ही करून दाखवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पारनेरची सुधारणा होईल। फार मोठे मोठे प्रश्न आहेत, पारनेरचं नूतनीकरण असेल, पारनेरचं शहरीकरण असेल, पारनेरचा पाण्याचा प्रश्न असेल, फार प्रश्न आहेत। पारनेरचा DPRचा प्रश्न मंजुरीला आहे तो असेल, बरेचसे लोकांच्या अडचणी आहेत। इथून मागं पाहिलं एक वर्षभर कचऱ्याच्या अशा अनेक अडचणी व्यवस्थित झालेल्या नाहीत, तर नगराध्यक्षांनी या पुढच्या काळात सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन, नेतृत्वाला विश्वासात घेऊन भविष्यातले कामं चांगले मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा। कालच नगरपंचायत नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता। माझ्याबरोबर आमचे शिवसेनेचे 6 नगरसेवक, भाजपचा 1 नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे गेले माजी नगराध्यक्ष विजूभाऊ होती, तसेच राष्ट्रवादीचे इतरही काही नगरसेवक माझ्याबरोबर होते, त्यामुळे त्यांच्या आग्रहाखातील मी काल अर्ज दाखल केला होता। परंतु सगळे नगरसेवक माझ्याबरोबर आलेही होते, रात्रीतून आर्थिक हितसंबंध, घोडेबाजार आणि समोरच्या नेतृत्वाची दादागिरी आणि प्रशासनाचा दबाव यामुळे बरेचसे नगरसेवक आमच्यापासून थोडे दुरावले गेले, तरी आत्ताही त्यांचं माझं संपर्क चालू आहे, फोन करतायत तुम्ही अर्ज मला घेऊ नका, परंतु ही ती वेळ नाही। त्यांनी पूर्णपणे त्यांना विश्वासात घेऊन काही पैसे देऊन घोडेबाजार करून त्यांना जवळ घेतलेलं आहे, त्यामुळे मी आज या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा जो फॉर्म भरला होता ती माघार घेतलेली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।